प्रतिष्ठान बरमत, बस नाम ही काफी है। गेली 49 वर्ष ज्या ज्ञानसंकुलन शिक्षण क्षेत्रामध्ये अद्भुत क्रांती केली, त्या ज्ञानसंकुलन विविध क्षेत्रातले कर्तृत्ववान मोहरे या देशाला दिले, ते हे ज्ञानसंकुल आता 50 प्रवेश करत आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, नामदार राजीव दादा पवार साहेब, आदरणीय सुप्रियताई सुळे साहेब, सुनीत्राताई वहिनी साहेब आणि संपूर्ण पवार कुटुंबियांच्या दूरदृष्टीतून साकारलेले हे ज्ञानसंकुल। खरं तर आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते, त्यामुळे या दुसऱ्या आईनं ज्या शाळेनं असंख्यांना घडवलं ती आई आता 50 प्रवेश करते आहे। आणि आपण सारी या माऊलीची लेकरं तिचा हा 50 वर्धापन दिन वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करतो आहोत। आईला वय नसतं, आई अखंडपणे वासल्याचा झरा असते। 49 वर्षापूर्वीची ही संस्था जर कोणी पाहिली असेल, आज तिचा झालेला वटवृक्ष ज्यांनी अनुभवला असेल, असंख्य लेकर तिच्या सावलीतून ज्यावेळी नव विश्व उभा राहिला भरारी घ्यायला बाहेर पडली असतील, तेव्हा या आईचं मोठेपण आपल्याला लक्षात येईल। विद्या प्रतिष्ठान निर्माण झालं म्हणून काय झालं असा प्रश्न विचारण्यापेक्षा, जर विद्या प्रतिष्ठान निर्माण झालं नसतं तर काय झालं असतं या प्रश्नाच्या उत्तरातच या विद्या प्रतिष्ठानचं सगळं मोठेपण आहे। त्यामुळे निश्चितपणे माझ्यासारख्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे। आजच्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी उभा आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी प्रभुने, ॲडव्होकेट नीलिमाताई गुजर, राजीवजी शहा, योगेंद्रजी पवार, डॉक्टर भारतजी शिंदे, किरणजी गुजर, मंदारजी सच्ची, कर्नल कंबोजजी, उपस्थित आपण सर्व या कुटुंबाचे सदस्य, मी परवा बसमधून प्रवास करत होतो, बस स्टेशनवर उभा होती, माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त बसले होते, गाडी सुधाही लावली होता पण त्या सद्ग्रस्ताची सतत चुळबुळ चालली होती। त्या सद्ग्रस्ताने आपल्या खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, एकदा हातावर घेतली, नीट मोजली, मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, कारण बाहेर वडापाववाला होता, पेपरवाला होता, पाणी बॉटलवाला होता, पण काहीच न घेता ती हातातली चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली। 5 झाली त्यांनी परत खिशातली चिल्लर काढली, हातावर घेतली, नीट बघितली, पण काहीच न घेता परत खिशात टाकली। पण तोपर्यंत कंडक्टर एसटीत चढला, चला आता गाडी सुटायची वेळ झाली त्यांनी सांगितली, तसे सद्ग्रस्त थोडेसे सावध बसले, तोपर्यंत ड्रायव्हर गाडी ठेवून बसला आणि आता कंडक्टरनी डबल बेल मारली आणि गाडी जाऊ द्या म्हणून सांगितलं, गाडी फलाट्यावर न सुटली ती जरा पुढे निघाली, तसे सद्ग्रस्ताला परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, एकदा नीट बघितली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली, ए पेपरवाला इकडे ये, पेपरवाला धावत धावतच त्या धावत्या गाडीच्या
धावत्या गाडीच्या खिडकीतूनच त्यांनी पेपर आत दिला. या सद्ग्रस्ताला चिल्लर धावत्या गाडीतूनच त्याच्या हातावर ठेवली आणि गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटे बस स्टँडवर उभा होती पण या माणसाने पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली आणि मग या माणसाने पेपर घेतला, असं का? मी त्याला विचारलं, अहो पेपरच घ्यायचा होता तर गाडी बस स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी धावायला सुरुवात झाल्यावर का घेतला? त्यावेळी तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. मी गाडी स्टँडवर उभा असताना पेपर घेतला असता तर माझ्या खिशातला खोटा रुपया पेपरवाल्याला कळाला असता आणि त्यांनी लगेच मला माघारी दिला असता. पण आता गाडी धावत धावत पुढे आली आहे, त्याला रुपया खोटा आहे ते कळालं तरी तो काही आता गाडी माग धावत येत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता 10 मिनिटांनी तो अचानक हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं, तर म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिला. आयुष्याच्या प्रवासामध्ये अशी असंख्य माणसं भेटतात जी खोटी नाणी देतात, जी उद्याच्या भविष्याचं स्वप्न दाखवून कालचाच भूतकाळ आपल्या पेपर म्हणून हातावर ठेवतात. पण ज्या संस्थेनं इथला प्रत्येक जण बंद्या रुपयासारखा खणखणीतपणे उभा केला, जो जगाच्या बाजारपेठेत कुठेही गेला तरी चिरंतन टिकेल आणि जो कालचा नाही तर उद्याचा काळ उज्ज्वल आणि भविष्य सुंदर करेल अशी नवी पिढी घडवण्याचं सामर्थ्य या विद्या प्रतिष्ठाननं अनेकांच्या उरात निर्माण केलं. खर तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त एक प्रश्न निर्माण होतो की आम्ही असंख्य लोक घडवली पण त्यांना माणूस म्हणून घडवलं का? माझ्या शेजारी बसलेला सद्ग्रस्त जर खरंच माणूस असता तर खोटं नाणं द्यायचं धाडस त्याच्या काही आलं नसतं. किंवा तो पेपरवाला जर खरंच माणूस असता तर कालचा पेपर आजचा म्हणून हातात थोपवण्याचं धाडस त्याच्याही काही आलं नसतं. म्हणजे आम्ही लोक शिकून तयार केली पण त्यांना माणूस म्हणून घडवू शकलो का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही. अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. मी अभिमानानं सांगतो, इथं चरित्रकला शिकवली जाते आणि इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्रही शिकवलं जातं. पण उद्याचा देश घडवणारे समर्थ नागरिक आपण तयार करता आहात याचा सगळ्यात आणि सगळ्यात मनस्वी आनंद आहे. खर तर शिक्षण म्हणजे नेमकं काय? एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या संवर्धित झालेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. त्या 3 क्रिया जिथं एकत्र घडतात त्याला आम्ही शिक्षण किंवा एज्युकेशन असं म्हणतो. मला प्रश्न सातत्यानं पडतो की खरंच आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये एज्युकेशन या शब्दाचा जो अर्थ सांगितलाय त्या क्रिया आणि प्रक्रिया घडतात का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय. आपण खरंच विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधतो? आपण खरंच त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो? संवर्धित झालेल्या गुणांना खरंच व्यासपीठ मिळत? हे जर सगळं घडत असत तर ऑलिम्पिक मध्ये या देशाला एका दुसरं सुवर्ण पदक मिळालं नसतं. 100 कोटीच्या देशाला किमान 100 सुवर्ण पदक तरी आले असती. मग नेमकं काय घडतंय? आम्ही कुठल्या पद्धतीचा पुरस्कार करत पुढे चाललो आहोत? शिक्षण ज्ञान केंद्रित हवं, शिक्षण केंद्रित हवं, शिक्षण शिक्षक केंद्रित हवं, शिक्षण विद्यार्थी केंद्रित हवं, शिक्षण समाज केंद्रित हवं, शिक्षण राष्ट्र केंद्रित हवं. आमचं शिक्षण यापैकी कशाला केंद्रबिंदू मानून काम करतं हाही महत्वाचा विषय आहे. सगळ्यात मोठी गोष्ट इथं आहे. आम्ही शिक्षक म्हणून काम करतो, शिकवणं हे आमचं काम आहे. काय शिकवायचं हे आम्ही ठरवत नाही, काय शिकायचं हे विद्यार्थीही ठरवत नाही, ते ठरवून दिलेलं आहे. आम्ही आमची फक्त कामं करत राहतो आणि अपेक्षा करतो देशाला समृद्ध करणारे जबाबदार नागरिक घडले पाहिजेत. शरीराच्या एका भागाची वाढ होऊन चालणार नाही, संपूर्ण शरीराची समान वाढ व्हावी लागेल. म्हणजे या देशाला उपयुक्त असणाऱ्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त माणसं आम्हाला सगळ्या क्षेत्रांमध्ये तयार करावी.
राहतील ती समान असली पाहिजे ही भूमिका मी मांडतो. पण तरीही एखादं क्षेत्र अत्यंत गतीनं प्रगतीकडे झेपावताना दिसतं आणि एखादं क्षेत्र मात्र वर्षानुवर्ष आहे तिथंच बसलेलं दिसतं. हा तिढा नेमका सोडवायचा कसा हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय. शिक्षण महत्वाचीच गोष्ट आहे पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा गुरुच नाही पण आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये अनुभव घ्यायची व्यवस्था आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. खादल्याची गोडी देखल्याशी नाही असं संत तुकाराम महाराज सांगतात. ज्यांनी खाऊन बघितलंय त्याला गोडी कळते, पाहून गोडी कळणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांना गोडी पाहून सांगतोय का खरंच त्याला खायला लावतोय हा महत्वाचा मुद्दा आहे. एखादा शिक्षक उत्तम शिकवतो, एखाद्या शिक्षकाचं कळत नाही असं का होत, असा अनुभव काय येतो. शिक्षक शिक्षकच असतो याची उत्तर सुद्धा आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीत शोधावी लागते. काय शिकवतो आम्ही? मी नेहमी एक गोष्ट सांगतो, जशी आमची शाळा आहे तशी एकदा पक्षप्राण्यांची शाळा भरली. जसे आमचे विषय आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, त्याचं त्यांनीही तीन महत्वाचे विषय निवडले, उडणे पोहणे धावणे. ऍडमिशन सुरू झालं, शिक्षक तयारीला लागले, आता शाळा सुरू झाली. पहिला विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला शाळेत आला, त्याचं नाव होतं बदक. शिक्षकाने सांगितलं तीन कंपल्सरी विषय आहेत, उडणे पोहणे धावणे. बदकने विषय वाचले, अहो म्हणला मी पोहू शकतो उत्तम, मला उडणे कसं जमायचं आणि धावणे शक्यच नाही. शिक्षक म्हणले बाबा रे खरं आहे तुझं सगळं, पण विषय कंपल्सरी आहेत, करावंच लागेल. मला काय येतंय हे नाही बघत आम्ही, आमच्याकडे काय व्यवस्था आहे हे सांगतो आम्ही. शिक्षक म्हणले पण असू दे ना, हे बघ पोहण्यावर तुला जमताच म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करायची गरजच नाही. तुला अनेक वेळा जमिनीवर वेगात चालताना मी बघितलंय म्हणजे बऱ्यापैकी धावणं तुला जमतच, म्हणजे पाच सहज होशील. आता राहिला विषय उडणे, करू ना सराव आपण. वाळूच एखाद्या रगडीत तेलही गळे, शक्य आहे अशक्य काय आहे आम्ही आहोत ना. बदकाने ऍडमिशन घेतलं, शाळा सुरू झाली. शिक्षकाने आधीच सांगितलंय बघ जे जमतंय त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, जे जमत नाही त्याचा अभ्यास जास्त करायचा. बदकानं वर्षभर पोहण्याकडे बघितलंच नाही, तो सतत धावायचा सतत धावायचा. गुणवत्ता वाढवली पाहिजे बस. आणि त्या धावण्या धावण्याने तो इतका थकून जायचा की तिसऱ्या उठणे या विषयाचा अभ्यास करायला त्याच्याकडे शक्तीच राहायची नाही. परीक्षा झाली, बदक धावण्यात पास झालं, उडण्यात नापास झालं आणि पोहणे नैसर्गिक गुण होता ज्यात त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं असत, पण त्यात तो अक्षरश नापास. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची बदकं तर तयार करत नाही, त्या विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता काय आहे आम्ही बघतो, त्या विद्यार्थ्यांमध्ये नेमकं कुठलं कौशल्य आहे याचा शोध आम्ही घेतो, त्या विद्यार्थ्याला नेमकी कशाची आवड आहे आम्ही तपासतो. आम्ही कुठल्या मार्गाने जातो आहोत? मी रस्त्याने निघालो होतो एकदा, अचानक एका घरातला भांडणाचे आवाज ऐकू आले. भांडण नवरा बायकोचं होतं. सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कान घालू नये, पण विषय चांगला होता. दोघे तवा तवाला भांडत होते. बायको सांगत होती, हे पहा यावेळी मी तुमचा अजिबात ऐकणार नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच करायचा. नवरा म्हटला नाही ग, दवाखाने ओस पडले थल्ली, इंजिनियर करूया. बायको म्हणली नाही डॉक्टर, नवरा म्हणे नाही इंजिनियरच करायचं. भांडण विकोपाला गेलं. बघता बघता त्यांच्या खडाजंगीनं शेजारची माणसं जमली, मग चार माणसं बायकोच्या गटाची, चार माणसं नवऱ्याच्या गटाची, एक गटमने बरोबर आहे तुमचं डॉक्टरच करा, एक गटमने नाही ना इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी इतकी वाढली की घरातली माणसं रस्त्यावर आली, रस्ता सगळा बंद झाला, वाहनं खोळंबली, ट्रॅफिक जाम झालं, कुणीतरी पोलिसांना फोन केला, एक फौजदार धावत पळत आले, झालंय काय?
विषय कळल्यावर भांडणाच्या उगमाजवळ आले, नवरा बायको जवळ पोहोचले, मला सांगा अडचण काय आहे. बायको म्हणली, हे बघा मी यांचं कायम ऐकत असते, यावेळी अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. नवरा म्हटला, हिला कळत नाही, इंजिनियर करायला हवं, माझ्या मुलाला मी इंजिनियर करणार. ते फौजदार म्हणले, हे बघा तुम्ही दोघंही गप्प बसला, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायकोला अजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. परिस्थिती आहे, मुलगा जन्माला यायच्या अगोदर त्याच्या शिक्षणाची व्यवस्था पालकांना पाहावी लागते. पण काय व्हायचं हे आई ठरवते, हे वडील ठरवतात, मुलाला ते ठरवायचा अधिकार नाही. आम्ही आमच्या मुलाचं बदक करतो आहोत. इयत्ता चौथीत असताना सचिन तेंडुलकरला कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर, अजिबात काही काय ठीक आहे, तुला क्रिकेट खेळायचं खेळ बस. दहावीत नापास आहे, बारावीत इंग्रजीत नापास आहे सचिन तेंडुलकर, पण जागतिक कीर्तीचा फलंदाज. अडकवलं नाही त्याला, तुझ्यात काय आहे, नैसर्गिक काय आहे, तुला कशाची आवड आहे, कर बिंदास्त कर. बारावीत इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास असलेला सचिन तेंडुलकर आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. शोधलंय आम्ही, आमच्या शिक्षणाची अवस्था झाली आहे काय माहिती आहे. शिक्षण कशासाठी, पूर्वी मी लहान असताना जिल्हा परिषदेच्या शाळांवर बोर्ड असायचे, जीवन शिक्षण विद्या मंदिर, त्या शिक्षणातलं जीवन शिक्षण दिलं जायचं. नाव बदलली, जीवन शिक्षण विद्या मंदिर आता कुठंच दिसत नाही. आता त्याच्यावर लिहिलं असतं जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2. जीवन शिक्षण बाजूला गेलं नावातून आणि कामातूनही. आता नोकरी देणारं शिक्षण सुरू झालं. आई वडिलांचं चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, समाजाचं चुकीचं आहे असं अजिबात मी म्हणणार नाही. आमच्या व्यवस्थेनं ती गरज निर्माण करून ठेवली, जीवनासाठी शिक्षण नको, नोकरीसाठी शिक्षण हवं, ही मानसिकता आमची तयार झाली. मानवी जीवनामध्ये पैसा आणि विद्यार्थी जीवनामध्ये मार्क्स याला प्रचंड महत्व आहे, आम्हाला याच्या पुढे काही नाही. संस्था चांगली कुठली, ज्या संस्थेतले विद्यार्थी गुणवत्ता यादीत अधिक जास्त येतील ती. साधा सोपा नियम झाला आमचा. पण खरंच शिक्षण कशाला, पदवी मिळवायला, पदवी कशाला, नोकरी मिळवायला, नोकरी कशाला, पैसा मिळवायला, पैसा कशाला, आरामात राहायला. मी परवा माझ्या महाविद्यालयाच्या प्रांगणात फिरत होतो, एक विद्यार्थी निवांत आरामात बसला होता, त्याला सहज विचारलं, काय निवांत बसलाय, आरामात बसलाय, काय करत का नाही. म्हटलं म्हणजे काय होईल, अरे म्हटलं अभ्यास कर, बरं म्हटलं केला अभ्यास, मग काय होईल, अरे म्हटलं पेपर सोपे जातील, बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल, अरे तुला चांगले मार्क पडतील, बरं म्हटलं पडले चांगले मार्क, मग काय होईल, अरे म्हटलं तुला चांगली पदवी मिळेल, बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल, अरे म्हटलं तुला चांगली नोकरी मिळेल, बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल, अरे तुला चांगला पगार मिळेल, बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल, अरे तुला चांगले पैसे मिळतील, बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल, अरे त्या पैशातनं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल, बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल, अरे मग तुला निवांत आरामात राहता येईल, मग माझा आत्ता काय चाललाय. हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे तर आता पायरीवर निवांत जाईल. जीवन शिक्षणाचा नेमका अर्थ काय, आपण आयुष्यात जन्माला येऊन करायचं काय हे कळणं म्हणजे जीवन शिक्षण. आरामात राहणं हे जीवन शिक्षण नाही. तो बोलू शकला नसता असं जर त्याच्या शाळेचं नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर असतं, तिथं जीवनाचं शिक्षण दिलं गेलं असत. सगळ्यात मोठी आमची अडचण झाली नोकरीसाठी शिक्षण द्यायची आमच्याकडे पद्धत चालू झाली, आणि दुर्दैवानं त्यामुळे बदक तयार करायला लागलो आम्ही. नैसर्गिक गुण आताच मारले जाऊ लागले. ज्याला संगीताची आवड आहे त्याला गणिताची प्रमेय सोडवायला बसवावं, ज्याला खरंच गणिताची आवड आहे त्याला तू सचिन तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगा.
ही त्याच्या अंगभूत गुणांची मोडतोड नव्हे का? आम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची इमारत घडवायची पाहतो का त्याच्या नैसर्गिक गुणांची मोडतोड करून ती इमारत नाशवंत करून टाकतो? कधीतरी आम्ही शांतपणे याचा विचार केला पाहिजे. शिक्षक म्हणून, संस्था म्हणून आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं ध्येय काढून द्यायची पिढी आम्ही घडवणार आहोत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आम्ही दावातावाने बोलत असतो, पण संख्येमध्ये थोडंफार कमी जास्त होईल, नाही तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा कमी नाही. ते आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठल्या वर्गाचे आहेत? ते 11वी 12वीला असताना आत्महत्या करतात, ते मेडिकलला असताना आत्महत्या करतात, इंजिनिअरिंगला असताना आत्महत्या करतात का BA ला प्रवेश घेतल्यावर आत्महत्या करतात? हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त आहे. का? क्षेत्र आवडीचं नाही, आवड नसली की संपलं सगळं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, नैसर्गिक आवड असायलाच हवी, तर व्यासंग करताना अभ्यास करताना गती येते. क्षेत्र आवडीचं नसेल तर कितीही दबाव टाकला, कितीही जबरदस्ती केली, तर त्याचं मन त्यात लागत नाही. जिथं मन लागत नाही तिथं बुद्धी पोहोचत नाही. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अपेक्षांचं ओझं प्रचंड आहे त्याच्यावर. एवढे पैसे भरले, डॉक्टर झाला पाहिजे तू, अरे पण नाही ना आवड मला. विद्यार्थ्यांचं निकोप आयुष्य घडवताना त्याचं निकोप मानसिक आरोग्य घडवायची जबाबदारी सुद्धा आमची आहे. संकट येतात ना, अफाट संकट येतात. पहिली गोष्ट आम्ही काय केली, एकतर त्याच्या क्षमतांची जाणीव करून घेतली नाही, त्याच्यातली कौशल्य पाहिली नाही, त्याची ओळख करून घेतली नाही. जीवन शिक्षणामध्ये पहिली जर कुठली गोष्ट असेल तर विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून द्या. आधी स्वतःला ओळखू द्या. त्या आमच्याकडे पद्धत आहे, सहज कुठेतरी बसलो की आपण म्हणतो त्याला मी पुरता ओळखू नये. अरे तू त्याला ओळखू नये, तुझं काय? आम्हाला शिकवलंच नाही तरी स्वतःची ओळख करून घेतला. त्याला आधी स्वतःची ओळख करून घेता आली पाहिजे. आपल्यातल्या क्षमतांची जाणीवच आमच्या विद्यार्थ्यांना नाही आहे. आपल्यात काय कौशल्य आहे त्याची जाणीवच नाही. आमचा अभ्यासक्रम ती जाणीव करूनच देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकदा एका मुलाला मी विचारलं, का रे 100 मीटर पळशील का? त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला, 100 मीटर म्हणजे किती? मैदानावरच नाही येत ना ती. एकाला विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, हॉलीबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मोबाईलवर खेळ खेळणाऱ्या मुलांना 100 मीटर अंतर कळणार कसं? तरी त्याला दाखवला, अरे इथून इथपर्यंत जायचं म्हणजे 100 मीटर, पळशील का? म्हटलं पळेन. बरं, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 2 वेळा अंतर बघत बसला. अरे सांग ना, 100 मीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल? म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 100 मीटर अंतर काढायला 5 मिनिटं? अरे 100 मीटर सांगितलंय, 5 किलोमीटर नाही. 100 मीटरचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 9 सेकंदात 100 मीटर पळतो, तुला किती वेळात शक्य होईल? नाही मला 5 मिनिटं लागतील. अरे 9 सेकंद माझं मला माहिती आहे. पण तेवढ्यात त्याचा अचानक मित्र कुत्रा पिसळला आणि बघता बघता इतक्या वेगात आणि भयान पळत तो सुटतो की 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हटलं, अरे हुसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडलास तू, त्याचा रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. हा मग कुत्रा मंगला लावता. क्षमता होती ना त्याच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येत असतात. ही संकट यायला हवीत, विद्यार्थ्यांच्या समोर दिसायला हवी, त्यांनी त्यांच्याशी भिडायला हवं, वादळाशी झुंज घ्यायला हवी, तुफानात शिरायलाच हवं. तर क्षमता कौशल्य
आमच्या शिक्षण पद्धती म्हणजे क्षमता बाहेर काढणं, कौशल्य बाहेर काढणं, यासाठी काही व्यवस्था आहे आहे ना त्याच्यात क्षमता. त्यामुळे शिक्षणामध्ये पहिलं मूलभूत अंग असलं पाहिजे स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःची जाणीव, क्षमता, कौशल्य, परिपूर्ण ओळख. नाहीतर प्रचंड सामर्थ्य असून सुद्धा त्या गोष्टीचा विकासच न झाल्यामुळे आमची मुलं बदक होऊन जाते. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहितीये? सगळ्यात श्रीमंत स्मशान. कारण दुनियेतली असंख्य माणसं ज्यांना परमेश्वरानं अलौकिक गुण दिले होते पण दुर्दैवानं त्यांना त्या गुणांची ओळखच झाली नाही, त्यामुळे त्या गुणांचा त्यांनी वापरच केला नाही, असे अनेक अलौकिक गुण त्यांच्या सोबतच स्मशानात तसेच पडून राहिलेत ज्यांनी विश्वाचं कल्याण होऊ शकलं असतं. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे स्मशान. त्यामुळे आमच्यात जे आहे त्या गुणांची ओळख करून त्याचा विकास करणं आणि त्याचा सृष्टीसाठी वापर करणं हे घडणं हे महत्वाचं शिक्षणाचं प्रमुख कर्तव्य पहिलं ते आहे. बदक नको त्या मला उचते. दुसरा पक्षी त्या शाळेत आला, त्याचं नाव होतं पोपट. त्या पोपटाला शिक्षकांनी सांगितलं तीन कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटलं मी उडू शकतो उत्तम, जरा सराव केला तर पळूही शकतो म्हणजे धावूही शकतो, पण पोहणे कसं जमायचं, बुडून मरेल ना. शिक्षक म्हणले बरोबर आहे तुझं, पण नाहीलाच आहे कंपल्सरी विषय उडणे, पोहणे, धावणे. शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हटल्यावर हे तीन घेतलेच पाहिजे विषय. पोपट म्हटला नाही हो, ते उडणे धावणे ठीक आहे, हे पोहणे म्हणजे मृत्यूवरचं संकट आहे, नको शाळा तुमची. सुटला पडत पोपट. जसा पोपट पळून जायला लागला शिक्षक हादरले, हे त्याला धरून आणा. विद्यार्थी संख्या भरली नाही तर तुकडी भरणार नाही, तुकडी भरली नाही तर आपण टिकणार नाही. त्याच्या शिक्षणासाठी नव्हे बाबा, आपल्यासाठी त्याला धरून आणा. लागला ना शिक्षक मला शोधून शोधून पोपट्याला धरून आणलं. अर्जी करू नका, आम्ही आहे ना, तू फक्त ऍडमिशन घे, बाकीचं आम्ही बघतो. पण शक्य नाही परत ते बसून राहिलं, आज धरून आणला उद्या येईल कशावर. पण शिक्षक म्हणले असं करू, याला पिंजऱ्यात ठेवून टाक, कधी इन्स्पेक्शन येऊ द्या, कधी साहेब येऊ द्या, विद्यार्थी असले म्हणजे अडचण. ठेवला पोपट्याला पिंजऱ्यात. आता पोपट्याचा नैसर्गिक गुण काय? उडणे. पण पिंजऱ्यातच अडकून पडल्यामुळे त्या नैसर्गिक गुणाचा विकासच नाही, धावण्या तर विषयच नाही, पोहण्याचा प्रश्नच नाही. पण वर्षभर पिंजऱ्यात राहून त्या पोपट्याने एक नवाच गुण विकसित केला. तुम्ही पोपट्याचा पिंजरा जर बघितला असेल तर त्यात एक हलता पाळणा असतो. या पोपट्याने एक नवा गुण विकसित केला, हलत्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्षभर नवाच गुण आत्मसात केला. वर्षानंतर परीक्षा आली, परीक्षेला आता म्हटले पोपट्याला बाहेर काढा. पिंजऱ्याचा दरवाजा उघडला पण बाहेर पडणं पोपट विसरूनच गेला होता. शिक्षकांना अभिप्रेत होत की तो दार उघडल्यावर पट्टण फरारी घेईल, झेपावेल, पण नाही. चार भिंतीच्या आत सतत सतत राहिल्यामुळं तो उडणंच विसरून गेला होता. शेवटी शिक्षकांनी त्याला हाताला धरून बाहेर काढलं, पण उडता येईना, कसा बसा का झाडावर जाऊन बसला. आणि पहिलं जर काय काम केलं असेल तर त्या झाडाच्या फांदीला त्यांनी घट्ट सुरक्षित धरून ठेवलं. आमच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही नुसते पोपट तयार करतो आहोत. पदवी मिळाली, सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य. दहावीच्या प्रश्नपत्रिकेत आलेला एखादा प्रश्न चार वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला विचारावा, त्याला सांगता येते का ते पहा. त्यांनी जीवनासाठी अभ्यास केलेलाच नाही, त्यांनी दहावीच्या परीक्षेत मार्क मिळण्यासाठी अभ्यास केला होता, त्याला उत्तर नंतर येत नाही. शिक्षण म्हणजे पाठांतर आहे, शिक्षण म्हणजे घोकंपट्टी आहे, त्या शिक्षण म्हणजे समजून घेणं, उमजून घेणार. आम्ही गफलत केली, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यातच गफलत आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त माहिती आणि नॉलेज ज्ञान. आम्ही आमच्या
आमच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना ज्ञान देतच नाहीये, आम्ही फक्त माहिती देतो जी तो भोकंपट्टी करत राहतो. यस पोपट. जीवनाच्या लढाईत आमची पोरं अयशस्वी का होतात? अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आम्ही त्याला शिकवतच नाही. किती काम केले सगळे. गेले 1.5 वर्ष कोरोनाची महामारी आमच्यावर खुंगावती, सगळं थांबून एक निराशा दाटून राहिली, विलक्षण निराशा. का? या संकटाला सामोरं कसं जायचं हे आम्हाला शिकवलंच नाही. असं आहे का की संकट येणारच नाहीत? नाही, ती रोज नवी उभा राहणार आहेत, रोज नव्यानं नवी संकट येणार आहेत. आपल्यालाच लॉकडाऊन आला. 3.5 वर्षापूर्वी शिवाजी महाराज सुद्धा लॉकडाऊन मध्ये होते. कोरोनावर कशी मात करायची हे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलंय. अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला आणि महाराज तातडीनं पुढे झेपावत निघाले, पन्हाळा घेतला आणि त्या पन्हाळ्याच्या परिसरातच महाराजांची स्वारी चालू होती. मिरजला होते महाराज, संतापलेल्या आदिलशहाने सिद्धी जव्हारला 65,000 फौजनिशी पाठवला. आता सिद्धी जव्हार 65,000 फौजनिशी येतोय, म्हणणार महाराजांनी काय करायला पाहिजे होतं? पहिले सुरक्षित ठिकाण नाही. महाराजांना हे भूकंपट्टीचं शिक्षण नव्हतं. सुरक्षित नाही महाराज होतो. 65,000ची फौज, आपण जर स्वराज्यात गेलो तर सिद्धी जोहर आपल्या पाठोपाठ पाठीमागं घुसेल आणि साऱ्या स्वराज्याची धूळदान करेल. आपल्यामुळं रयते असं तोशीष पडतात आम्हाला. स्वराज्यात नाही गेले महाराज, शत्रू सीमेवरच हरवला पाहिजे, तर स्वराज्याला दगाफटका होणार नाही, स्वराज्य सुरक्षित राहील. आणि महाराज मिरजवरनं थेट पन्हाळ्यावर गेले, स्वतःचा जीव धोक्यात घातला पण स्वराज्य वाचवलं. सुरक्षितता नाही बघितली, रयतेची सुरक्षितता पाहिजे. कोरोनाच्या काळात काय सांगितलं? कोरोना सीमेवरच अडवा, त्याला हात नका येऊ देऊ. हात येऊ दिला की तो सगळ्यांना धरणार. त्याला रोखायचं सगळ्यात पहिलं काम आपलं होतं सीमेवर अडवायचं. 350 वर्षापूर्वीच महाराजांनी सांगितलं, शत्रू सीमेवरच अडवा. महाराजांनी अडवला. 6 महिने पैदा येतात अडकून पडले. चोहो बाजूनी 65,000ची फौज आहे, बेडा घालून बसली आहे, हालचाल करायलाच जागा नाही. लॉकडाऊन आम्हाला होता महाराज, 6 महिने लॉकडाऊन मध्येच तर होते. निराश झाले. आता कसं काय करावं? काय काय माणसं नुसती संकट येत आहेत म्हणलं कीच अर्धी संपून जातात. काय काय संकट समोर आली की पुरती संपतातच, लढाईच्या आधीच पराभव. काय काय नुसती संदिग्ध गोंधळून जातात. काय करू काय करू? आर्थिक नियोजन कसं करावं याचं अर्थशास्त्रामध्ये शिक्षण दिलं जातं. पण अशी संकट आली की गोंधळलेली परिस्थिती कशी हाताळावी आणि मानसिक भावनिक नियंत्रण कसं करावं याचं शिक्षण आमच्या पोरांना कुठंही दिलं जात नाही. आत्महत्या होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे भावनिक नियंत्रण करायचं. कसलंच शिक्षण आम्ही आमच्या पिढीला देत नाही. मनच गोंधळतं ना. संकट आली, अडचण आली, भीती वाटली, भय दाटलं, त्या भावनांवर कसं नियंत्रण काढायचं, संयमित कसं राहायचं, स्थिर वृत्ती कशी ठेवायची याचं शिक्षण कुठल्याच शिक्षण पद्धतीत नाही. महाराज यशस्वी का झाले? कारण महाराजांकडे हा अलौकिक गुण होता. मनावर प्रचंड था भावनिक नियंत्रण, अफाट संयम, विलक्षण आणि स्थिर वृत्ती प्रचंड. कुठलाही प्रसंग घ्या, अफजलखानचा घ्या, शाहिस्ता खानाचा घ्या, मिर्झा राजांचा घ्या, आग्र्याच्या कैद्याचा घ्या, महाराज कुठेही गोंधळलेले दिसत नाहीत. हर क्षणी मृत्यूशी भेट आहे, गोंधळ नाही. आणि जो गोंधळत नाही तोच संकटावर मात करू शकतो. गोंधळायचं नसेल तर मन नियंत्रित थांबलं, भावनिक नियंत्रणाचं शिक्षण त्यासाठी द्यायना. या 6 महिन्यात काय केलं महाराजांनी? शांत राहिलं. उगाच गोंधळ करायला अर्थ नाही, गडबड करून बाहेर पडण्यात अर्थ नाही. आमचं शासन त्यावेळी सातत्यानं सांगत होत, बाहेर पडू नका, बाहेर पडू नका.
महाराजांनाही वाटत होतं की काय होईल ते होईल, जावं ना एकदा अडकून बंधनापेक्षा बाहेर पडावं, पण नाही का, धोका होता राजांच्या जीवालाही आणि नंतर रयतेलाही। कोरोनाच्या काळात आपल्यालाही वारंवार सांगितलं जात होतं बाहेर पडू नका, आपल्याच जीवाला धोका होता आणि आपल्यामुळं घरातल्या कुटुंबियांना आवरायला पाहिजे होतं स्वतःला। महाराजांनी आवरलंय स्वतःला, 6 महिने आत राहिले, पण आत राहिले याचा अर्थ काय, निवांत राहिले, निर्धास्त राहिले। सतत कार्यमग्न असणारी माणसं जेवढे अशी अचानक एका जागी थांबून राहतात तेवढी ती निराश व्हायची शक्यता सुद्धा जास्त असते, वैफल्य मनात दाटायची शक्यता सुद्धा जास्त असते। अशा वेळी काय करावं महाराज, शांत राहिलं, परिस्थितीचा पूर्ण विचार केला, आलेल्या संकटावर कशी मात करायची याचे उपाय शोधले, ते उपायांची अंमलबजावणी कशी करायची याचं परिपूर्ण नियोजन केलं आणि अचूक वेळ सांगत एके दिवशी पावसाळ्या रात्री महाराज पन्हाळगडावरून बाहेर पडले। मधल्या काळामध्ये तहाची बोलणी करत सिद्धी जवहरला काफिल ठेवलं, एवढंच नव्हे तर आदिलशाहीच्या मनात सुद्धा सिद्धी जवहर बद्दल विष फिरलं। महाराज निसटले, पण सिद्धी जवहर मुळच निसटले, म्हणून आदिलशहानं सिद्धी जवहरचा खून केला। एकाच दगडात दोन पक्षी मारणं याला म्हणतात, लढाई न करता शत्रू मारलाय महाराजांनी आणि असं 3 वेळा केलंय। सिद्धी जवहर फक्त महाराज निसटले, पण सगळा संशय सिद्धी जवहरवर जाईल याची काळजी घेतली आणि आदिलशहानी सिद्धी जवहरचा खून केला। महाराज आग्र्यातनं निसटले आणि निसटल्यानंतर स्वराज्यात पोहोचल्यावर महाराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवलंय, आपणास न सांगता परत आलो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, पण वेळेमुळे आपल्यास कळवू शकलो नाही, पण या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला मिर्झा राजे जयसिंगाची प्रचंड मदत झाली। बस एवढ्या एका वाक्यानंच काम केलं, औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंगाचाही खून केला। लढावं लागलं का महाराजांना, दिलेर खान पत्रावरच मारलाय महाराजांनी, शस्त्र वापरावंच लागलं, साऱ्याच लढाया तलवारीनं लढता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीनंच लढाव्या लागतात आणि बुद्धी चालवायची तर मन शांत ठेवावं लागतं, मन शांत ठेवायचं असेल तर भावनिक गोंधळ नको, ते नियंत्रणात राहावं लागतं, हे महत्वाचं आहे शिक्षणातलं। दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात संकट येतातच आहेत, आलेल्या संकटाला कसं सामोरं जायचं याचं शिक्षण ही आमच्या शिक्षणाची प्राथमिकता असायला लागली। या लोकांमध्ये कळालं, इंजिनियर शांत बसले घरी, डॉक्टर अफाट श्रम करत राहिले या काळात, कारखाने बंद, संस्था बंद, सगळं बंद, चालू काय होत, फक्त शेती चालू होती, शेतकरी कार्यरत होता। या कोरोनाच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था ही शेती आणि शेतकऱ्यांनी सांभाळली म्हणून आपण ठामपणे उभा, मग शेतकरी कुठल्या शाळेत गेला, मला कायम प्रश्न पडतो। 9,500 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आमच्या आणि या देशातली 75% लोक शेती करतात आणि त्या 75% शेतकऱ्यांसाठी फक्त 4 कृषी विद्यापीठ आहेत आमच्याकडे। कृषी विद्यापीठात कृषी पदवी घेणारी किती मुलं शेती करतात हा आणखी संशोधनाचा विषय आहे। शेतीमध्ये शिक्षित प्रशिक्षित लोक खरंच येतात का, शेतीचं शिक्षण खरंच आमच्याकडे दिलं जातं का आणि शेतीमध्ये खरंच त्याची अंमलबजावणी होते का हा महत्वाचा विषय आहे। एवढी अफाट संकट आली तो धडतोच आहे काळ्या मातीत पाय रोवून, ही संकटांना भिडणारी आणि लढणारी पिढी तयार करायची असेल तर पोपट घोकंपट्टी करणारे नको आहेत आम्हाला। तिसरा पक्षी आला या शाळेत खारुताई नावतीच, खारुताई तुरुतुरु चालते, वेगात पळते, निसर्गाचा समतोल जर कोणी साधला असेल ना तर या खारुताईने साधला। माणसाला वापर करून घेणं जमत पण वापरलेल्या गोष्टी संपवलेल्या गोष्टी परत निर्माण करणं त्याला साधत नाही आणि त्याला आवडतही नाही।
कधी काळी अफाट जंगलांचा प्रदेश होता, पण निव्वळ मानवाच्या स्वार्थापायी आता रखरखीत वाळवंट झाली, त्याची झाडं लावावीत 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 असं वारंवार सांगून सुद्धा आम्हाला कळालं नाही. आमच्या भूगोलाच्या पुस्तकात हे दिलंय, पर्यावरणाचा समतोल कसा राखावा तो राखलाच पाहिजे याच अनुभव जन्य शिक्षण दिलंय. 1.5 डिग्री सेल्सिअस नी फक्त तापमान वाढलं सृष्टीच, तर प्रचंड मोठा पाऊस पडायला लागला. 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं फक्त सृष्टीच, तर चक्रीवादळ अफाट यायला लागली. विलक्षण मनुष्य हानी व्हायला लागली, वित्त हानी व्हायला लागली, ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ का वाढली. पृथ्वीचं फुफ्फुस मानलं गेलेलं अमेझॉन जंगल हजारो लाखो हेक्टर कापलं गेलं, झाड तोडली नवी लावली नाही आपण. आता संकट कोसळायला लागली, मग आम्हाला 2050 पर्यंत हे तापमान 4.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. 2050 पर्यंत निम्मी मुंबई पाण्याखाली गेलेली असेल. संकटांची मालिका हे सगळं माहिती आहे, कृतीमध्ये का शिक्षणामध्ये यांचा अंतर्भाव आहे? या संकटांचा कसा मुकाबला करायचा हे आम्ही पाहतो, हे कोण शिकवणार? खरुताई संपते आम्हाला सगळं, कसा संतोल राखायचा? ती फळं गोळा करते, बिया गोळा करते, अखंडपणे काम करत राहते, ती सतत निसर्गाची उतराई होत राहते. आता पोट भरलं की लगेच एखादी बी घेते, एखाद्या जमिनीत खड्डा करते, तिथं पुरून ठेवते, दुसरी बी घेते, पुढं जाते, खड्डा करते, पुरून ठेवते, तिसरी बी घेते, पुढं जाते, खड्डा करते, पुरून ठेवते. असंख्य बिया जमिनीत पुरून ठेवते का? परत खाता याव्या ती भविष्यकालीन तरतूद असते तिची. कोरोनाच्या काळात अनेक जण सतत म्हणत होते, वाटलं नव्हतं 1.5 वर्ष हा पिढा इंडा पिढा चाखाळी सगळं संपलंय, हप्ते थकलेत, कमाई नाही, याव नाही, त्याव नाही. आम्ही याच्या आधी कधी विचारच केला नाही बाबा असं काही झालं तर स्थिर उभा राहता आलं पाहिजे, भविष्यकालीन व्यवस्था करून ठेवता आली पाहिजे. शिकवलंच नाही ना आम्हाला? खरुताईला माहितीये भविष्यकालीन तरतूद केली पाहिजे. खड्डे काढते, बिया पुरून ठेवते, परत खाता येतील, पण तिची मेमरी फार कमी आहे. बिया पुरते खऱ्या, पण नंतर ती विसरूनच जाते. आपण बिया पुरल्या होत्या, कुठं पुरल्या होत्या? तिनं स्वतःला भविष्यात खाण्यासाठी म्हणून पुरलेल्या बिया त्या जमिनीत तशाच राहतात, आणि त्याची झाडं उगवतात आणि त्याची जंगलं होतात. सृष्टीतली सगळी जंगलं ही या खरुताईची देण आहेत, तिचं तिला काम दिलंय. ही थुरुथुरु धावणारी खरुताई शाळेत आली, ऍडमिशन घ्यायचं आहे. शिक्षकाने परत सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे पोहणे धावणे. खरुताई म्हटली मी धावू शकते उत्तम, माझा हात करू शकत नाही. ऑलिम्पिक मध्ये पाठवलं तर रेकॉर्डच असेल माझा, पण ते उडणे मी उडूच शकत नाही, माझी नैसर्गिक रचनाच नाही. आणि पोहणे मरेन ना. शिक्षक म्हटले नाही गं भाई कंपल्सरी विषय आहे उडणे पोहणे धावणे, पण आम्ही आहे ना काजे का करते, आपण करू आपण घेतलं ऍडमिशन तिला. धावणं उत्तमच आहे, धावण्याचा सराव करायला लागली आणि धावता धावता अचानक ती एका झाडावर चढली, झाडावरच्या फांदीवर गेली आणि फांदीवर जाऊन तिनं खालच्या शिक्षकाला विचारलं आता मी वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल. शिक्षक म्हणले नाही हे अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे, उडी नेहमी खालून वर होते, वरून खाली नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. आमच्या शिक्षणात आम्ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा वापरच करू देत नाही. बघा प्रश्नपत्रिका मराठीची, प्रश्न काय या पाठामध्ये पु ल देशपांडे काय लिहितात, आमच्या विद्यार्थ्यांनी काय लिहायचं आहे, पु ल देशपांडे काय म्हणतात ते, मला काय वाटतं विचारले काय? तुझ्या वाटण्याला किंमत नाही, महत्व नाही, तुला मार्क हवेत ना, मग पु ल देशपांडे काय म्हणतात ते लिही उत्तर पत्रिके. या कवितेतून कवी काय सल्ला देतो, काय लिहायचं आहे, कवी काय सल्ला देतो तुला, तू नको सांगू,
तू फार हुशार आहे मला माहिती आहे, ते नको सांग, वापरच नाही. शिक्षण 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 म्हणतो ना आम्ही, विद्यार्थ्यांची भौतिक कुवत वाढवण्यासाठी, त्याच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी त्याला काय करायला प्रवृत्त करतो. मला प्रश्न पडायचा, मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे, मी काय शिकवायचं? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन फॉर्म्युला, एडिसन रूल. मला प्रश्न पडायचा असं का? पवार्स लॉ, पाटील फॉर्म्युला, चार्ल्स रूल, असं का नाही कधी? का पाटील लॉ बनवू शकत नाही? पवार शोध लावू शकत नाही? धवनाचा रूल नसतोच कावर? वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन फॉर्म्युला का? खरुताई भाऊ आमच्याकडे सगळ्या सांगतोय तसं कर, खालून वर उडणे वरून खाली नाही, तू नको तुझं सांगू. शिक्षणात प्रचंड प्रगती केली आपण, किती संशोधन होत, टक्केवारी किती आहे? युरोपीय देशामध्ये दर वर्षाला शिक्षकांच्या परीक्षा होतात, दर 3 वर्षाला काही देशामध्ये शिक्षकांच्या परीक्षा होतात, दर 5 वर्षाला शिक्षकांच्या परीक्षा होतात की ह्या 3 वर्षात तुम्ही नवं काय शिकलात, नवं काय ज्ञान आत्मसात केलं, ह्या 3 वर्षात तुम्ही शिक्षक म्हणून कुठलं संशोधन केलं, कुठला शोध लावला, तुमची शारीरिक मानसिक क्षमता तपासली जाते, तुम्ही शिकवण्या योग्य आहात का, नवीन काय केलं ते सांगा. अफाट महत्व आहे शिक्षण क्षेत्राला, विलक्षण. परीक्षा शिक्षकांसाठी आहे, सतत नवं द्यायला हवं विद्यार्थ्याला, सतत सांगायला हवं, शोध लागायला हवा. मी बातम्या वाचत राहतो या काळात, अतिवृष्टीमुळे सोयाबीन धोक्यात, का अतिवृष्टी टिकणारं सोयाबीनचं वाण आम्ही नाही निर्माण करू शकत? पाण्याअभावी पिकं वाढली का? कमी पाण्यात टिकणारी शेतकऱ्यांना फायदा देणारी वाण आम्ही नाही तयार करू शकत? या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपण निश्चितपणे पुढे गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करत आपण पुढे शिकवलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या जागृती जिज्ञासा जोपासत ज्यावेळी आम्ही पुढे जाऊ, त्यावेळी शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र विकास, आमूलाग्र परिवर्तन आणि आमूलाग्र दिशा निश्चितपणे लागेल. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तरी उत्तम शिकू पाहणाऱ्या, उत्तम काय करू पाहणाऱ्या नव विद्यार्थ्याची पहिली इच्छा असते, मला विद्या प्रतिष्ठानमध्ये ऍडमिशन मिळा. का? इथं नवं काहीतरी दिलं जातं, नवं काहीतरी शिकवलं जातं, मला जी भरारी घ्यायची आहे, मला जी झेप घ्यायची आहे, ते मला इथं सारं मिळेल, हे इथं इथं दिलं जातं, ही अपेक्षा आहे त्यांची. हे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात जर झालं तर निश्चितपणे वेगळी जाणीव, वेगळा बदल आमच्या इथं निर्माण करता येऊ शकतो. खरुताई नंतर एक कोकिळा नावाची पक्षी आली, पुरा ऍडमिशन, रंगानं काळी आहे पण गळा गोड आहे, कंठ सुमधूर आहे, स्वर्गीय गाणं तिच्या गळ्यात, पण रंगानं काळी असल्यामुळे एक न्यूनदंड मनात आहे, आपण काही करू शकत नाही, आपण या बाबतीत कमी आहोत, आपल्याची कमतरता आहे. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांचंही नेमकं असंच होतं. भाषा माध्यम हा एक शिक्षणातला सगळ्यात प्रमुख मुद्दा झाला. विद्यार्थ्यांच्याच भाषेत शिक्षण दिलं जावं का? भाषा हे ज्ञानाचं माध्यम बनवावं का? ते कसं असावं? ती जन्म भाषा असावी का वेगळी भाषा? हाही चिंतनाचा संशोधनाचा विषय. या सगळ्या विषयांमध्ये आम्हाला पुढे जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांमधला न्यूनगंड, आणि निश्चितपणे इथं मी मगाशी सगळा कॅम्पस आपला सर फिरत होतो, ग्रामीण भागात सर मला सांगत होते, अमरावतीची मुलं आहेत, बुलढाण्याची मुलं आहेत, नांदेडची मुलं आहेत, पुण्याची मुलं आहेत, ही सगळी इथं येत आहेत, इथं शिकतायत. मनातला न्यूनगंड आता बाजूला झालाय, अनेक कोकिळांचे कंठ इथं फुटले, अनेक स्वर्गीय कर्तृत्वाची गाणी या परिसरात आता ऐकायला येतात, आम्ही या कोकिळा घडवतो आहोत, हे व्हायला हवं सगळी, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ज्या या संकटांच्या लाटा कोसळतात, परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल
तर शेवटी या शाळेत आला गरुड नावाचा पक्षी, ऍडमिशन हवा, विषय सांगितले. पण परत मुद्दा आहे जीवन शिक्षण अनुभवासारखी दुसरी शाळा. आम्ही गरुड झेप, विद्यार्थ्यांनी गरुड झेप घ्यावी असं सांगतो, विद्यार्थ्यांनी भरारी घ्यावी असं मी सांगतो. पण गरुड घडतात कसे, ते झेपावतात कसे? गरुड भरारीचं बेड रक्तातच असावं लागतं. हजारो वर्ष आमच्या रक्तामध्ये ती भरारी आहे, ती झेप आहे, ते शौर्य, ते सामर्थ्य, हे सारं आहेच. मग गरुड तयार तरी कसा होतो? तुम्हाला माहिती आहे गरुडाची आई आपल्या पिलांना जन्म देते, तिच्या गर्भात नते किंवा त्या पिलू बाहेर येत, आणि ज्या क्षणी ते पिलू या सृष्टीत येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी ते गरुडाची आई त्या पिलाला आपल्या पंजात घट्ट पकडते आणि भयान वेगानं अस्मनात भरारी मारते. नुकतं जन्माला पण पिलू आहे, श्वास कसा घ्यावा माहिती नाही, वारा म्हणजे काय कळत नाही, आभाळ म्हणजे काय समजत नाही, पृथ्वी जमीन काय 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 माहिती नाही. हे सगळं आईनं सांगावं, समजवावं, जवळ घेऊन शिकवावं, हे काही नाही. आणि ती आई त्या आपल्या पिलाला पंजात पकडते आणि उंच अस्मनात भरारी घेते, अगदी उंच दूर 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 जाते आणि अगदी उंच जाऊन आत्ताच जन्माला आलेल्या पिलाला ती सरळ खाली फेकून देते. वाऱ्याच्या वेगानं सन 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 करत ते फेल खाली खाली येत, खाली जमीन दिसत आपटणार आणि कपाल मोक्ष. ते पिलू हादरता थरथरता घाबरत आर्त किंकाळी सोडतो, आईला हात मारतो, ए आई, ही आई आहे ना, ही आई पकड ना, ही आई सावर ना. पण ती गरुडाची आई फक्त वरच्या वर खिडक्या खालत राहते. हे पिलू वेगानं खाली 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 येत राहत, परत आर्त किंकाळी फोडत, आईला साथ घालत. पण आई वरच खिरट्या खालते, पिलाला पळून चुकतं, आई येणार नाही. आणि ज्या क्षणी आपल्याला कळतं की आपली आई आपल्याला सावरायला येणार नाही, त्या क्षणी ते पिलू सगळी शक्ती एकवट, सगळा क्षमता एकत्रित करत, आपले नवजात पंख अलगत असते असते बाहेर काढत, बघता बघता पंख फैलावत, त्या वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण मिळवत, बघता बघता त्या वाऱ्याला कापत, स्वार होत आणि गर्दीशी किरकी घेत आणि अस्मानामध्ये भरारी मारत. आईला सांगत, ही आई जमला का? गरुड केव्हा जन्माला? या संस्थेची ही 49 वर्ष. या संस्थेच्या घरट्यात असे अनेक गरुड आबळात झेपावलेत. आबळात कर्तृत्वाच्या घरट्या ते घालतायत आणि ते घरट्या घालताना सांगतायत, त्या विद्या प्रतिष्ठानला सांगतायत, जमलं ग आई, जमलं ग आईला तरी आणखी काय हवं असत? असे असंख्य गरुड माझ्या कुशीतून जन्माला यावेत, या राष्ट्राच्या कारणीपणा, राष्ट्राचं प्रत्येक क्षेत्र त्याने आपल्या कर्तृत्वाने उजळून काढावा. आणि या राष्ट्रात जे एपीजे अब्दुल कलामांना अपेक्षित होतं की 2025 पर्यंत माझा या देशातला युवक या देशाला महासत्ता बनले, ते महासत्ता होणं निश्चितपणे घडवू शकत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे या विद्या प्रतिष्ठानचं असेल हेही तितकंच निश्चित आहे. मी पुन्हा आपल्या साऱ्या मनस्वी धन्यवाद देतो. खर तर परिवर्तनाच्या नव्या ध्येयाच्या अनेक वाटा निर्माण होत असतात, गरज असते फक्त कुणीतरी पुढाकार घ्यायची. रस्त्यामध्ये काही मजूर लाकडाचा ओंडका ढकलायचा प्रयत्न करत होते, पण चौघांची शक्ती कमी पडत होती, ओंडका पुढे सरकला जात नव्हता. ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून सांगत होता, हटाव, बाजूला घ्या पटकन, पण तो स्वतः काही मदतीला येत नव्हता. एक घोडेस्वार तिकडून निघाला होता, त्या घोडेस्वारांना बघितलं, मजूर प्रयत्नांची पराकाष्ठा करताय, ओंडका बाजूला होईना, आणि ठेकेदार मात्र फक्त आदेश सोडतोय. तो घोडेस्वार तिथं आला, ठेकेदारला म्हणाला, अरे एवढं त्यांच्यावर बोलण्यापेक्षा तू जरा पुढे झाला, त्या ओंडक्याला हात लावला तर तुझ्या शक्तीच्या अधिकच्या वजनानं ते ओंडका हलेल पुढं होणार. तसा ठेकेदार म्हटला, मी कोण आहे माहितीये का? मी यांचा ठेकेदार आहे, हे माझं काम नाही, हे या मजुरांचं काम आहे. त्या घोडेस्वाराने शांतपणे ऐकलं, घोड्यावर खाली उतरला, पुढे गेला आणि स्वतः त्या मजुरांमध्ये मिसळून त्यांनी तो लाकडाचा ओंडका बाजूला केला. ठेकेदाराला आश्चर्य वाटलं, हा घोडेस्वार? त्या ठेकेदाराने विचारलं, पण आपण आहात तरी कोण?
आणि त्यावेळी तो घोडेस्वार म्हणाला मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाचं नाव ऐकल्याने तो ठोकेदार जागच्या जागी हादरला, थरथरला, हातापाया पडत विनम्र करू लागला, चूक झाली म्हणून सांगू लागला. त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट त्याला म्हणाला, कुठलंच काम छोट किंवा मोठं कधीच नसतं, प्रत्येक काम महत्वाचं असतं. एक लक्षात घे, मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही, मी पुढाकार घेतो म्हणून मी सम्राट आहे. खर तर श्रम आणि बुद्धी हे जर एकत्र आलं तर प्रचंड मोठी क्रांती आणि प्रचंड मोठा इतिहास घडू शकतो. आणि जिथं पुढाकार घेणारी माणसं असतील तिथं विद्या प्रतिष्ठान सारखं आधुनिक विद्यापीठ उभा राहू शकतं. खर तर हे सगळं बघितल्यावर ही पुढाकार घेण्याची प्रत्येक क्षेत्र आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची जी दूरदृष्टी आहे तीच खऱ्या अर्थात या सगळ्यांना सम्राट बनवण्याकडे वाटचाल करते. उद्याची पिढी आपल्या संस्कारातून, विचारातून, शिक्षणातून उत्तम घडेल, घडत राहील असा आशावाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या 50व्या वर्षामध्ये मी मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.